बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। मंत्री बच्चू कडू यांच्या दणक्याने त्या शेतकऱ्याच्या उसाला आली तोड। वज्रधारी न्यूज ने पलूस तालुक्यातील बांबवडे येथील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या उसतोडीची बातमी दाखवली होती। प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे रस्ता मिळायला उशीर झाला होता, तोपर्यंत कारखाने बंद झाले होते। परिणामी बांबवडे येथील शेतकऱ्याचा 1.5 एकर ऊस तोडीच्या प्रतीक्षेत होता। या शेतकऱ्याचा ऊस अखेर सोनहिरा साखर कारखान्याने गेल्या 2 दिवसात नेला। वज्रधारीच्या बातमीची शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेत याविषयी प्रशासकीय स्तरावरून हालचाली घडवल्या। यानंतर तत्परतेने पलूस तहसीलदार यांनी पाठपुरावा केला आणि सोनहिरा साखर कारखान्याने सदर शेतकऱ्याचा ऊस तातडीने नेला। याबद्दल या शेतकऱ्याने वज्रधारी न्यूजचे व मंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले आहेत। वज्रधारीने दिलेल्या न्यूजमुळे डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने आमचा ऊस उचलला, त्याबद्दल मी माननीय बच्चू कडू आमदार यांचे वज्रधारी न्यूज माननीय तहसीलदार सुपलूस यांचे सदैव आभार मानतो। ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।